जय महाराष्ट्र मित्रांनो, काय मग क्वारंटाईन टाईम कसं चालू आहे? व्यवस्थित ना? एकदम फुल एन्जॉय. वैतागलेच वाटतं खूप लोक तुम्ही क्वारंटाईन व्हायला. हां, तर आजचा मी व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी. कॉस्ट ऑफ लिव्हिंग, मला किती खर्च येतो सिंगापूरमध्ये राहण्यासाठी मंथली, विदाउट वेस्टिंग एनी टाईम. लेट्स स्टार्ट दिस व्हिडिओ. जर तुम्ही अजूनपर्यंत मला सबस्क्राईब नाही केलं माझ्या चॅनलला, तर जा यार सबस्क्राईब करा यार. फ्री आहे, पैसे नाही लागत यार सबस्क्राईब करायला. जॉईंट बटन वगैरे आपण ठेवणारच नाही ती भानगड, जरी फ्युचरमध्ये आपल्याला आली तरी. ठीक आहे, तर सुरुवात करूया व्हिडिओला. सिंगापूरमध्ये तुम्हाला राहायला यायचं असेल तर सगळ्यात पहिली आणि मोठी गोष्ट असते घर. घर तुम्ही ऑनलाईन इथे बुक करू शकता. HDBची वेबसाईट असते, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं घर बुक करू शकता. तिथे बऱ्याचशा ऑफर्स असतात, चांगल्या चांगले ऑफर्स असतात. जायचं, सिलेक्ट करायचं, कॉल करायचा ओनरला आणि फिक्स करून टाकायचं. मला घराची रेंट पडते ऑलमोस्ट 650 सिंगापूर डॉलर्स. खाली मी तुम्हाला त्याचा करन्सी रेट कन्वर्ट करून देईल INR मध्ये आजच्या डेटचा. हा फ्लॅट बुक करण्याच्या आधी तुम्हाला एक ॲडव्हान्ससुद्धा द्यावा लागतो, 1 मंथ रेंट ॲडव्हान्स द्यावी लागते. सो तुम्ही जेव्हा सोडून जाणार तेव्हा शेवटच्या महिन्याला तुम्हाला रेंट द्यायची नाही आहे, हाच ॲडव्हान्स ॲज अ रेंट म्हणून लास्ट मंथची रेंट ते काउंट करतात. ह्या 650 डॉलर्समध्ये मला इन्क्लूड आहे AC, लाईट बिल, पाणी बिल आणि गॅस बिल, सगळं इन्क्लूड आहे. प्लस हे ओनर तामिळ आहेत, एकदम जबरदस्त लोक आहेत. कधी कधी जेवणसुद्धा देतात मला, त्याचे काय ते लोक कॉस्ट वगैरे लावत नाही, बट एक ॲज अ हेल्प म्हणून ते करतात माझ्यासाठी. असं लॅविश लाईफ जगत नाही मी, एकदम खालची लाईफ पण जगत नाही किंवा एकदम हाय लॅविश लाईफसुद्धा जगत नाही. मी मीडियम लाईफ जगतो, जशी जगायला पाहिजे तशी जगतो. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे जेवण, सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात एक्सपेन्सिव्ह जेवण. तर जेवणाचा खर्च, मी व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे मला कधीकधी जास्त कॉस्ट लागते, बट तुम्ही त्यामध्ये थोडंफार ॲडजस्ट करू शकता. बट मला एवढा डिफरन्स आढळला नाही जसा UKमध्ये डिफरन्स आहे नॉनव्हेज आणि व्हेजमध्ये. व्हेज फूड UKमध्ये खूप कॉस्टली आहे, खूप कॉस्टली, बट नॉनव्हेज बघायला गेलं तर त्याच्या हाफ प्राईसमध्ये. इकडे तसं नाही, थोडासा 19-20 डिफरन्स आहे. एक टायमाचं मील मला एव्हरेजली पडतं $6, म्हणजे मी एव्हरेज सांगतो तुम्हाला. जर तुम्ही 30-30 दिवस बाहेर खाताय तर $18 पर डेचे मल्टीप्लाइड बाय 30, ठीक आहे, म्हणजे $540 मंथली तुम्हाला खर्च येतो जेवणासाठी, विच इज ऑलमोस्ट अन इक्वल टू माय हाऊस रेंट. म्हणजे विचार करा, राहण्यासाठी आणि जेवण्यासाठीच माझ्याजवळ किती गेले, 6 आणि 5 11 1200 डॉलर माझे खाण्यासाठी आणि रेंटसाठी गेले. बाकीच्या गोष्टी तर वेगळ्याच. आता तिसरी गोष्ट येते ट्रॅव्हल. ट्रॅव्हल इकडची एवढी सुपर बॅना, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टची गोष्ट करतो मी, तुम्हाला प्रायव्हेट ट्रान्सपोर्टची गरजच पडत नाही. इकडे मेट्रो आहे, मोनोरेल आहे, बस ते एवढ्या जबरदस्त आहेत, तुम्हाला कसली गरजच पडत नाही. आणि एवढी स्वस्त ट्रॅव्हल आहे ना, म्हणजे तुम्ही सिंगापूरच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला सिंगल जर्नी $2 मॅक्स टू मॅक्स $2, त्याच्यावर कधीच मला बिल आला नाही. माझं मी सांगतो तुम्हाला की मला ना घरापासून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी जवळजवळ 90 सेंट्स लागतात, ठीक आहे, म्हणजे जाऊन येऊन खर्च झाला $1.80 हा एका दिवसाचा, म्हणजे $2 पकडा. तुमचं जर ऑफिस लांब असेल तर सिंगल जर्नी $2 पकडा, म्हणजे रिटर्न जर्नी $4 पर डे. आपण $4 पकडूया, तर 4 × 3 = 18. ओह नो, 4 × 3 = 12, म्हणजे जवळजवळ $120 तुमचे मॅक्स टू मॅक्स सांगतो मी तुम्हाला, मॅक्स टू मॅक्स. हा म्हणजे एवढा तर येणारच नाही डेफिनेटली, फॉर शुअर मला $60-70 येतो. 1200-1350 म्हणजे $1350 हा तुमचा नॉर्मल लाईफ जगण्यासाठी खर्च येतो. जर तुम्ही कुठे फिरायला गेला ऑफकोर्स तर थोडासा जर्नीचा खर्च येतो, म्हणजे काय नाही यार, $2-3 जातात फक्त ट्रॅव्हल करण्यासाठी. एका दिवसात तुम्ही 10 ठिकाणी तर फिरणार नाही, तर एका दिवसात तुम्ही 1 किंवा 2 स्पॉट्स करू शकता जर प्रॉपरली तुम्हाला बघायचं असेल. आणि जर ऑफकोर्स तुम्ही इथे राहायलाच आला असाल तर मग तुम्ही कशाला एका दिवसात 10-10 स्पॉट करणार ना, 1 किंवा 2 स्पॉट करणार, तर एवढा खर्च येत नाही. खाण्यापिण्याला खर्च येतो. मी जेव्हा फिरायला जातो तेव्हा आत्तापर्यंत 2 पर्सनचा माझा मॅक्स टू मॅक्स खर्च ना आत्तापर्यंत $70 चांगल्या बऱ्यापैकी हॉटेलमध्ये आलेला आहे. कधी कधी माझे $40 गेलेत, कधी कधी $30 गेलेत दोघांचे. मग असे आपले 1350 खर्च झालेला ना, म्हणजे अजून तुम्ही त्याच्यामध्ये $150 म्हणजे $1500 तुमचा मिनिमम खर्च हा एवढा येणारच येणार जर तुम्हाला एव्हरेज लाईफ जगायची असेल सिंगापूरमध्ये. तर
एवढा खर्च जर आला तर तुम्ही विचार करा तुम्हाला सॅलरी किती पाहिजे. सॅलरी काउंट करताना तुम्ही हे बघणार की इकडचा टॅक्स भरावा लागतो. तर इकडचा टॅक्सचं कसं आहे मला माहीत नाही अजून, मी एवढं विचारलं नाही, पण माझा जो टॅक्स आहे तो माझ्या लास्ट सॅलरीमधून डिडक्ट होणार आहे. क्लोथ्स सगळ्यात महागडी गोष्ट इकडची. मी हाफ पॅन्ट घेतली, हाफ पॅन्ट ती मला 20 सिंगापूर डॉलर्सला एक पडली. विचार करा म्हणजे, आणि ते पण मी युनिक्लोमधून घेतले, म्हणजे इकडचं सगळ्यात स्वस्त शॉप शॉपिंगसाठी कपड्यांच्यासाठी. टी शर्ट वगैरे तिथे खूप स्वस्त होते, 7-7 डॉलरला एक टी शर्ट होतं. मी घेणार होतो पण त्यावेळेस नाही घेतलं, म्हटलं चल नंतर घेतो. पण आता काय लॉकडाऊन झालं तर सगळंच बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे कपडे तर आता मी काय घेऊ शकत नाही. बट तरीसुद्धा तुम्हाला खर्च सांगितला एक अंदाज, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. एकदा मी युनिक्लोमध्ये जाईल, तिथे शूटिंग करेल, जेव्हा हे सगळं लॉकडाऊन वगैरे जाईल ना, तेव्हा मी युनिक्लोमध्ये जाईल, तिथे शूटिंग करेल, तुम्हाला दाखवेल की किती खर्च येतो. तसं मी एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे माझ्या, बघा तुम्हाला लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओच्या लिंक देतो इकडच्या सिंगापूरच्या, जाऊन नक्की चेक करा. तुम्ही ना कोणती पण ऑफर ॲक्सेप्ट कराल इकडची, मिनिमम 3,800 किंवा 4,000 डॉलर्सची सॅलरी असेल आणि तुम्हाला माझ्या एवढा खर्च करायचा असेल तरच येऊन फायदा नाही, तर काहीच फायदा नाही. कारण तुमची सेविंगसुद्धा झाली पाहिजे, प्लस तुमचा जो खर्च आहे इकडचा खर्च प्लस इंडियाचा खर्च, जे लोक तिकडे राहतात आपले कुटुंबीय किंवा आपला लोन वगैरे असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर तुम्हाला मिनिमम 3,800 किंवा 4,000 डॉलर सिंगापूर डॉलर सॅलरी पाहिजेच पाहिजे. माहीत नाही आता कसं मार्केट होईल, काय होईल फ्युचरमध्ये जेव्हा हे सगळं लॉकडाऊन वगैरे संपेल तेव्हा, बट ऑफकोर्स होप फॉर द बेस्ट. आपण सगळे मात करू ह्या करोनावरती, आणि त्याने जी सिच्युएशन आणली, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स ह्या करोना व्हायरसने क्रिएट केलेलेच आहेत. एक डॉक्टरचं तुम्हाला सांगायचं राहिलं, ते कधीतरी येणारी कॉस्ट आहे. इकडे येऊन तुम्ही जास्त आजारी पडतच नाहीत, पण कधीतरी जर समजा आजारी पडलेच तो, की समजा तुम्हाला नॉर्मल ताप वगैरे आला, हे करोनाचं नाही सांगत आहे मी, नॉर्मलचं सांगतो, तर मेडिकलमध्ये जाऊन गोळी घ्या किंवा इंडियामधून तुम्ही काही गोळ्या आणल्या असतील अफकोर्स घेऊनच या, लांबच्या डेटच्या एक्सपायरी डेटच्या त्या घेऊनच या आणि त्या घ्या. पण जर तरी पण राहत नसेल ना मग डॉक्टरकडे जा. तर इथे मिनिमम डॉक्टरची फीज आहे, जरी काही केलं नाही नुसतं चेकअपसाठी जरी गेलात ना, 35 डॉलर्स तुम्हाला डॉक्टरची फीज भरावी लागते. तर त्या अनुषंगाने तुमचे खर्चसुद्धा वाढतात कधी कधी, एखाद्या महिन्यामध्ये कधी कधी कमी होतात, तर तुम्हाला ते सर्व बजेट करावं लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ठेवूया. जर तुम्ही मला तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील सिंगापूरबद्दल, सिंगापूरमध्ये कोणत्याही गोष्टीबद्दल जर काही क्वेश्चन्स असतील तर मला तुम्ही माझ्या इन्स्टावरती DM करा, मी तुम्हाला नक्कीच आन्सर द्यायचा ट्राय करेल. माझा इन्स्टा ID खाली स्क्रीनवरती येतच असेल. आणि अफकोर्स हॅलो ॲपवरती सुद्धा फॉलो करा, तिकडे पण आपली फॅन फॉलोईंग जबरदस्त झालेली आहे आणि तिकडे मी सगळे सिंगापूरचे फोटोज वगैरे टाकत असतो, एकदम जबरदस्त फोटो येतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.